नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये डांग्या खोकल्यावरती काय घरगुती उपाय करता येतील हे पाहणार आहोत. फ्रेंड्स, आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण असे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आजचा आपला जो घरगुती उपाय आहे, तर तो जाणून घेण्यापूर्वी डांग्या खोकला हा काय आहे हे आपण जाणून घेऊया. डांग्या खोकला म्हणजे हा एक संसर्गजन्य रोग आहे. तान्या बाळाला सुद्धा तो होऊ शकतो. एका वर्षाच्या आतील मुलांना डांग्या खोकला होण्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि ह्या डांग्या खोकल्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. 1 ते 5 वर्षाच्या मुलांना डांग्या खोकला होत असतो. वयाच्या 12 वर्षापर्यंत सुद्धा तो होऊ शकतो. फ्रेंड्स, डांग्या खोकल्यामुळे फुफ्फुसांमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड होतो आणि त्यामुळेच आपल्याला हा जो डांग्या खोकला आहे, तर तो अतिशय भयंकर असा आजार आहे. परंतु तो होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहे. तर त्यांचा वापर जर तुम्ही केला, तर तुमचं जे काही आपल्या छातीमध्ये फुफ्फुसामध्ये साठलेला जो कफ आहे, तर तो कफ वितळण्यास मदत होईल. परिणामी आपण या भयंकर आजारापासून दूर राहू. तर फ्रेंड्स, हा डांग्या खोकला दूर करण्यासाठी पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे लसूण. लसूण हे डांग्या खोकल्यावरती अतिशय प्रभावी औषध आहे, कारण लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे लसूण हा डांग्या खोकल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर याचा वापर कशा पद्धतीने करायचा फ्रेंड्स? तर साखरेचा जो काही पाक आहे, तर त्या पाकामध्ये या लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहेत आणि ते जे तयार होणारं सिरप आहे, थंड झाल्यानंतर दिवसातून 3 वेळा तुम्हाला 1 चमचा ते सिरप घ्यायचा आहे. असं केल्याने तुमचा जो काही छातीत दाटलेला कफ आहे, तर तो कफ वितळण्यास मदत होईल. परिणामी तुम्हाला डांग्या खोकल्यापासून मुक्ती मिळेल. तर फ्रेंड्स, दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे अद्रक. आलं सुद्धा या डांग्या खोकल्यावरती अतिशय परिणामकारक ठरत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे की मेथीच्या दाण्यांचा, हे जे या ठिकाणी मी मेथीचे दाणे घेतले आहेत, तर 1/2 चमचा मेथीचे दाणे तुम्हाला 1 कप भर पाण्यात टाकायचं आहे आणि ते चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर या हा जो मेथीचा काढा आहे, तर त्या काढ्यामध्ये 1 चमचा आल्याचा रस आणि थोडासा मध, 1 चमचा आल्याचा रस आणि 1/2 चमचा मध तुम्ही या मेथीच्या काढ्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे मिश्रण तुम्ही, हे जो तयार काढा आहे, तर तो काढा तुम्हाला, त्याचं सेवन तुम्हाला करायचं आहे. दिवसातून 2 वेळा तुम्ही या काढ्याचं सेवन करायचं आहे. तर फ्रेंड्स, या काढ्याचं सेवन केल्याने तुमच्या छातीत दाटून आलेला कफ आहे, तर तो कफ वितळण्यास मदत होणार आहे आणि ही डांग्या खोकल्याची समस्या आहे, तर ती सुद्धा दूर होणार आहे. यासोबतच फ्रेंड्स, तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे कांदा आणि आलं. या दोन्हींचे 10-10 थेंब रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या रसामध्ये 1 बदाम उघडून त्याचं चाटण तुम्हाला मुलांना द्यायचं आहे. तर हा उपाय केल्याने सुद्धा या समस्येपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तर फ्रेंड्स, हे झाले डांग्या खोकल्यावरती घरगुती उपाय. तर तुम्ही या उपायांचा अवलंब करा आणि डांग्या खोकल्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.